कदमवाडीतील अर्बन लँड सिलिंगमध्ये अतिरिक्त झालेल्या पाच एकर जमिनीमध्ये तत्कालीन उपायुक्त गणेश देशमुख यांच्या सहीनं लेआउट मंजूर झाला आहे हा मोठा भ्रष्टाचार असून हे काम बेकायदेशीर आहे त्याच लेआउटच्या जागेवर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या फंडातून सत्तर लाख रुपये खर्चून रस्ते गटर्स अशी विकासकामं करण्यात आली आहेत हा विषय आणि रमण आरक्षित जागा परचेस करण्याच्या प्रश्नावरून कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांना आज नगरसेवकांनी चांगलंच फैलावर घेतलं चुकीचं काम करणाऱ्या आणि नगरसेवकांची बदनामी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आजच्या सभेमध्ये करण्यात आली कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर शोभा बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली सकल मराठा समाजाच्या संयोजकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा तौफिक मुल्लाणी आणि निलोफर अजरेकर यांनी निषेध केला रमण मळ्यातील आरक्षित जागा परचेस करण्याची नगरचना विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप भूपाल शेटे यांनी केला या जागेच्या खरेदी प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फसवणूक केली असून एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये जागा मालकाला दिलेत या जागेवर इनाम बोजा असूनही ती खरेदी केली जाते ज्यांनी घाई गडबडीत पैसे दिलेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेटे यांनी केली नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक आर एस महाजन यांनी या जागेची परचेस नोटीस काढली त्यावेळी सात बारावर बोजा नव्हता बोजा निष्कासित झाल्यानंतरच पैसे देणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं हा बोजा निष्कासित करण्याची जबाबदारी जागा मालकाचीच असल्याचंही त्यांनी नमूद केलं राजाराम गायकवाड यांनी शेटे यांच्या आरोपावर आक्षेप घेतला महापालिकेनं आरक्षित जागा घ्यायची की नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला महापालिकेचे वकील सभागृहात उपस्थित राहत नाहीत या कारणावरून नगरसेवकांनी प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरला विधी विभागाची चौकशी करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली मळ्यातील जागा घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवली मात्र शहरातील तीनशे कोटी रुपयांच्या सात जागा का गेल्या असा प्रश्न शेटे यांनी उपस्थित केला वेळेत नोटिफिकेशन झालं नसल्यामुळे सात जागा गेल्याचं उपनगर रचनाकार नारायण भोसले यांनी सांगितलं खानविलकर पेट्रोल पंपासमोरील जागा केवळ एक कोटी तीन लाख रुपये भरून घ्यायची होती पण बिल्डरचा फायदा करण्यासाठी ती जागा घेतली गेली नाही असा आरोप सुनील कदम आणि जयश्री चव्हाण यांनी केला ब्लॅकमेल केलं जात आहे असा आक्षेप क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलाय या प्रश्नावरही सभागृहात जोरदार खडाजंगी झाली क्रीडाईनं निवेदन दिलेल्या नगरसेवकांची नावं जाहीर करावीत अशी मागणी सुनील कदम यांनी केली तसंच दोन दोन वर्ष फायली तटवणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं जाहीर करावीत अशी मागणीही त्यांनी केली कदमवाडीतील मारुती मंदिराशेजारी पाच एकर जागेत दोन हजार आठ साली लेआउट मंजूर केलाय मात्र ही जागा अर्बन मध्ये अतिरिक्त झाली असूनही तत्कालीन उपायुक्त गणेश देशमुख यांच्या सहीनं लेआउट मंजूर झालाय त्याला नारायण भोसले काणीभूत असल्याचं सत्यजित कदम आणि सुनील कदम यांनी सांगितलं हा लेआउट बेकायदेशीरपणे मंजूर केला असून शासनाचे सोळा कोटी रुपये बुडवलेत त्यामुळे अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करावी अशी मागणी कदम यांनी केली याच लेआउट मध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्या फंडातून सत्तर लाख रुपये खर्चून रस्ते आणि गटर्स करण्यात आली आहेत ही शासनाच्या पैशाची उधळपट्टी असून महापालिकेनं या जागेत विकास कामं करायला परवानगी कशी दिली अशी विचारणा सत्यजित कदम यांनी केली रमण्यातील आरक्षित जागा आणि बेकायदेशीर लेआउट या दोन प्रश्नांवर आज नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी चांगलंच फैलावर घेतलं माहितीच्या अधिकारात नगरसेवकांना माहिती मागावी लागते इथून पुढे साध्या कागदावर नगरसेवकांनी माहिती मागे मागितली तर ती दिली पाहिजे असं नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना सुनावलं शहरात गेल्या चार दिवसांपासून मळी पाणी पाणीपुरवठा होतोय याबाबत जलाभियंत्यांना धारेवर धळण्यात आला पाणी शुद्धीकरण करताना ब्लिचिंग पावडर त्रुटीचा डोस वाढवण्याच्या सूचना दिल्यात कारवाईसंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवणार असल्याचं जलाभियंता सुरेश कुलकर्णी यांनी सांगितलं विक्रमनगरमध्ये माजी नगरसेवकानं ओपन स्पेस स्पेसमध्ये घर बांधलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शोभा कवाळे यांनी केली चौकशी करून कारवाई केली जाईल असं प्रशासनानं सांगितलं